नमस्कार, मी वैशाली पाल। मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी। सापे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 निवडणुकीचे बिगुल वाजले असून निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। आई गावदेवी माता श्रीकृष्ण ग्राम विकास पॅनल तर्फे महेंद्र काळूराम पाटील हे सरपंच पदासाठी निवडणूक लढवित आहे। महेंद्र काळूराम पाटील यांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे। महेंद्र काळूराम पाटील यांचा विजय निश्चित मानला जात आहे। माझं नाव महेंद्र काळूराम पाटील, मी ग्रामपंचायत सापे थेट सरपंच पदासाठी इलेक्शन लढवत आहे। कोणत्या पॅनलतर्फे निवडणूक? आई गावदेवी माता श्रीकृष्ण ग्राम विकास पॅनलमधून इलेक्शन लढवत आहे। बरं, सापे ग्रामपंचायतीमध्ये निवडणुकीत विकास झाला आहे असं तुम्हाला वाटतं का? हो, झालेलं आहे, परंतु याच्यानंतर जर जनतेने कौल दिला तर 100% बाकी राहिलेली कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। बराच तुम्ही कुठलेही मुद्दे घेऊन आज मतदारांसमोर जात आहात? गावच्या विकासासाठी। तर विकास कशा पद्धतीने करणार आहात? गावात अपूर्ण राहिलेली कामं, धरण कॉन्क्रीटीज असते, शाळा, शौचालय, स्ट्रीट लाईट, पाणी टंचाई दूर करणार, गावात शौचालय बांधून देणार, एक नंबर पॅनलमध्ये वार्ड क्रमांक 1 सदस्यासाठी रीना ज्ञानेश्वर, त्याच्यानंतर राजेश नारायण जाधव आणि 2 श्रीकांत सूर्यकांत कांबेरे, जनार्दन रघुनाथ वडोळकर, भगवान जाधव। जनतेला विनंती करतो की आपल्या बहुमूल्य मतांनी निवडून द्या, बहुमूल्य मतांनी विजयी करा।